आता सरकार हे सर्वांच्या हिताचे काम करेल असेच विरोधी पक्षानं सुद्धा त्यांची जबाबदारी ओळखून सर्वांचे हिताचे जर मुद्दे उपस्थित केले तर निश्चितच सरकारला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. कारण जर सर्वांच्या हिताचा विषय असला तर सरकारला तो विषय घ्यावाच लागेल. आणि भाजपनंसुद्धा एक चांगलं विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावून ज्याप्रमाणे त्यांनी सरकार चालवताना चुका केल्या अशा चुका करा नाही. आणि विरोधी पक्षाचं एक चांगली भूमिका घेऊन चांगले विषय समोर आणावे, चांगले विषय मांडावेत आणि त्यांना सरकारसुद्धा मग त्या विषयांना अनुसरून त्यांनासुद्धा आपण जे काय त्यांचे जे चांगले म्हणणे आहेत जे शेतकऱ्यांच्या हिताचे गोरगरिबांच्या हिताचे त्यांचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सरकारसुद्धा विचार करेन आणि त्यांचे मुद्देसुद्धा हाताळल्या जातील. कारण शेवटी तेही महाराष्ट्राचेच नागरिक आहेत, जरी भाजपचे असले हे असले तरी तेही आमचे शेतकरी बांधव ते सुद्धा महाराष्ट्रातले रहिवासी असल्यामुळे त्यांचेसुद्धा विषय योग्यरीत्या हाताळल्या जातील अशी मला माझ्या सरकारतर्फे आशा आहे आणि असा सरकार करणारच अशी गॅरंटीसुद्धा आहे.